वसंतनगर पोलिसांनी टाकली जुगार अड्ड्यावर धाड, 6,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आदर्शनगर येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्यासह 6,450 रुपयांचा मुद्देमाल वसंतनगर पोलिसांनी जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार आदर्शनगर येथील बंडू कांबळे यांच्या घराच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे मिळाली. या माहितीच्या आधारे वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार अड्ड्यावर रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान धाड टाकली. यामध्ये आरोपी नंदू बंडू कांबळे व यंदाचे 26 वर्ष राहणार दंकेश्वर नगर पुसद, दत्तात्रय विश्वनाथ निकम व यंदाचे 46 वर्ष राहणार विठाबाई नगर पुसद, लक्ष्मण जयाजी जाधव व यंदाचे 45 वर्ष राहणार पारडी, अमोल विठ्ठल भोने व यंदाचे 40 वर्ष राहणार पारडी, गजानन तुळशीराम मोहिते व यंदाचे 30 वर्ष राहणार दंकेश्वर नगर पुसद यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12A नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.